दिनेश प्रवीण माझे का झाली का चार सर चार टेनिस हा सामना चार षटकांचा खेळवला जाईल हॅज ए मॅच इज अ करेक्ट ऑनली फॉर फॉरवर्ड्स बिकॉज वी आर ऑलरेडी शॉर्ट ऑफ टाइम लगेच आपण शतरक्षण लावून घ्यायचं बघा चिंद्रन क्रिकेट संघाला इथे बिग सपोर्ट करताना आपण दिनेश पाटील यांना पाहतो त्याच्यानंतर दत्ता शेठ आरिवले आहेत सुभाष सालुके विश्वास मारुती पाटील यांना आपण इथे पाहतो तर निरे अरुण गडगे रतन गडगे संपूर्ण टीम इथे पाहतो हरिचंद्र गडगे असतील विष्णू शेठ कडू त्याच्यानंतर नेरे क्रिकेट संघाला जर विचार केला आदरणीय साई बोरवेलचे ओनर्स अनिल शेठ पाटील त्याच्यानंतर त्यांची संपूर्ण टीम इथे सज्ज झालेली आपण पाहतो तर ग्रीन सिग्नल खेळ स्टार्ट आरंभिक बल्लेबाज निश्चित रूप से धनेश गवते स्वराज गवते पहले मैच में धनेश ने काफी कमाल की बल्लेबाजी की थी और निकेश ने भी कमाल की गेंदबाजी की थी यहां पर शानदार गेंदबाजी गुडलेन स्पॉट पर गेंद फेंकी थी और इस बार गेंद को दिशा देना चाहते थे नेरे क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज धनेश गवते यहां पर सफल गेंद की समाप्ति नेरे क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना पाहतो सागर मांडवकर मराठी क्रिकेट समालोचकांचा रायगडचा एक बुलंद आवाज त्यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यात आलेले आहेत यहां पर गेंद मिड विकेट के ऊपर से दणदणाता हुआ शानदार छक्का आणि इथे आपण पाहतो सन्माननीय दिनेश गवते साहेब दक्ष तुषार पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकाला 500 रुपयाचा पारितोषिक असेल बघा जमा आमच्याकडे आणि मयूर शेठ पाटील आणि अनिल शेठ पाटील साई बोरवेलचे ओनर्स यांच्या वतीने प्रत्येक षटकाला 1000 रुपयाचा पारितोषिक असेल बघा आणि चौकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक तो दोस्तों ये बल्लेबाज ने बिल्कुल यहां पर छक्के के साथ अपने पारी की शुरुआत की पहले मैच में भी ये बल्लेबाज ने चौके के साथ छक्के के साथ शुरुआत की थी निकेश इस बार शॉर्ट पिच गेंद थी काला के सारे गेंद को मोड़ दिया है गेंद जा रही डीप गली के रिजर्व में दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे तेजी के साथ दूसरा रन पूरा इन दो रनों के साथ जन्म नेरे 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है यानी कि 8 निकेश गड़गे जो गेंदबाजी करे दोस्तों मैंने पहले कहा था कि पिछले साल रायगढ़ के यहां पर विश्वजीत ठाकुर को ये बल्लेबाज ने बांध कर रखा था चिंचोली के मैदान के ऊपर ये गेंदबाज ने ये गेंद हवा में और इसी के साथ टॉपेड लगी बल्लेबाज धनेश गवते के पारी का अंत बिग विकेट बैक टू द पेवेलियन एक नामचीन बल्लेबाज दोस्तों एक आक्रमक बल्लेबाज है धनेश गवते ये भी एक खोज होगी नेरे 11 क्रिकेट टीम के लिए दोस्तों कमाल की शुरुआत की 8 रनों का योगदान देकर पहले में लौट रहा और निकेश गड़गे का भी जिक्र करना होगा बिल्कुल कमाल की गेंदबाजी की हालांकि पहली गेंद डॉट पे की उसके बाद में छक्का दागा बल्लेबाज ने तीसरी गेंद के ऊपर 2 रन और चौथे गेंद के ऊपर निकेश ने बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया बिल्कुल इनामों की बिल्कुल बरसात हो चुकी है हाँ बघा पंचाम से इशारा करता कमिटी ने जाए आमचे कमिटी मेंबर्स ला आमंत्रित करतो भलोना शेट अपन जाओ अंकुश पाटील असतील आमचे मित्र त्याच्यात राजू असतील आपण जाव मैदानामध्ये अतिशय सुरेख लढत आपण इथे मित्रांनो पाहतो संजय भुईरे खुटारी गावचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक हे सुद्धा क्रिकेटचा आनंद घेताना इथे पाहतो दीपक फडके यांना पाहतो बिगर गावचे प्रवीण गायकर सागर मांडवकर एक्का मागून एक दिग्गज समालोचक इथं समोर आहेत मित्रांनो जे क्रिकेटचा आनंद घेतात आणि या स्पर्धेची अपडेट घर बसल्या जे अपडेट देतात मी ज्याचं अभिनंदन करेन मित्रांनो पीपी अर्थात प्रशांत फडके व्हीगर आम्ही 3 दिवस पाहतो 5 दिवस भोलाना शेठ पाटील आमच्या ग्रुपला आम्ही पाहतो घर बसल्या पीपी अर्थात प्रशांत फडके व्हीगर या स्पर्धेची लाईव्ह अपडेट देत असतो त्याचं मनपूर्वक इथे आम्ही कौतुक करतो पंचांचा निर्णय कमिटी डिसिजन इज द फायनल ड्यूरिंग द प्रोग्रेस ऑफ द टूर्नामेंट बिल्कुल अंतिम इज अ फाइनल डिसीजन होगा बिल्कुल मैदान के अंदर जाते हुए हमारे कमिटी मेंबर्स त्रिवेणी संगम
इस प्रतियोगिता के लाडले आयोजक सन्मान्य भोलाना शटपाटिल विद्यमान सरपंच वल्लभ अंकुश पाटिल और राजू पाटिल कुछ बातचीत करते हुए। शुक्रिया या स्पर्धेचे आम्ही लाइव अपडेट पाहतो। पनवेल टेनिस क्रिकेटचे फाउंडर संदीप वास्कर किरण दलवी सीव आहेत बघा केतन दलवी असतील त्याच्यानंतर सोमनाथ रस्ते तेजस नरनेवर त्याच्यानंतर निखिल गोसावी या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला योगदान देताना पाहतो। ही स्पर्धा 183 देशांमध्ये बिल्कुल खऱ्या अर्थाने कमिटीचं इथे अभिनंदन करण्यात आलेलं आहे। 31 प्रेक्षकांनी लढत या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो आपण इथे पाहतो लगेच शत्ररक्षण लावून घ्यायचे आहे। हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आयोजक कमिटी आणि पंच इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आयोजक भोलाना शेटपाटील विद्यमान सरपंच वल्लभ त्याच्यानंतर अंकुश पाटील आणि राजू पाटील मैदानाच्या आतमध्ये लगेचच चिंद्रन क्रिकेट संघाने कार्तिकी चिंद्रन आणि लबन क्रिकेट संघाने लगेचच शत्ररक्षण लावून घ्यायचे आहे बघा। अतिशय रंगतदार आणि प्रेक्षणीय सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांना इथे बघायला मिळतो। गोलंदाजीसाठी गोलंदाज खऱ्या अर्थाने निकेश गडगे अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आणि निकेशला सामोरे जावील फलंदाज एक आक्रमक फलंदाज म्हणून परिचित असणारा उमेश पाटील निकेश गोलंदाजीसाठी सज्ज वल्लभ पॅवेलियन कडून मारा करणार आणि त्याला सामोरे जाणारा फलंदाज अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून परिचित असणारा उमेश निकेशचे कौतुक करावे लागेल। सुरे गोलंदाजी इस बार बॅकफुट पर जाकर खेले बल्लेबाज गेंद हवा में आए गेंद के नीचे फील्डर बिग विकेट मैदान से बाहर उमेश पाटील के पारी का अंत दूसरा विकेट मैदान से बाहर। और इसी के साथ बिल्कुल एक पटकी भी गेंद थी गुडलैंड स्पॉट पर गेंद फेंकी थी बिल्कुल इस बार बल्लेबाज बैकफुट पर जाकर खेले मिड विकेट के ऊपर से उमेश पाटील गेंद को खेलना चाहते थे गेंद हवा में थी मिड विकेट के फील्डर ने कोई गलतियां नहीं की आसानी के साथ कैच को लपक लिया प्रदीप कड़ू ने और बल्लेबाज उमेश पाटील के पारी का अंत किया उमेश झीरो पर आउट होकर मैदान से बाहर जाता हुआ। निकेश गड़गे एक कमाल की गेंदबाजी करते हुए शानदार गेंदबाजी करते हुए लेकिन जहां तक सवाल है बल्लेबाज अभी दोनों भाई भाई की जोड़ी हम देख रहे स्वराज गौते और अजीत गौते भाई भाई की जोड़ी मैदान के अंदर खेलते हुए दोस्तों और हैट्रिक का मौका जिस तरह नेरे के मैदान के ऊपर बिल्कुल दोस्तों दोनों भाई भाई की जोड़ी यहां पर खेलते हुए अजीत गौते और स्वराज गौते सर प्रदीप कडू तुझ्यासाठी वल्लभ ग्राम पंचायतीचे माजी उप सरपंच मोहन भोईर साहेबांच्या वतीने झेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक इथे आलेला आहे। इस बार गेंद को खेला कवर पॉइंट क्षेत्र में गेंद बंदूक की गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए अंपायर सुनील पाटिल सर इशारा देते हुए खूबसूरत चौका और इसी के साथ एक बिल्कुल इस ओवर में दो बल्लेबाज को पैलिंग का रास्ता दिखाया लेकिन एक महंगे ओवर की समाप्ति होगी बिल्कुल एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल बन चुका है यहाँ पर जहनुमान नेरे भी इलेवन क्रिकेट टीम का दो विकेट खोने के बाद 12। इस ओवर के गेंदबाजी की बात करें निकेश गड़गे का गेंदबाजी का विश्लेषण एक ओवर 12 रन दो मात्र सफलता अपन इतने पातो चिंद्रन ग्राम पंचायती विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री किसन पाडेकर अर्थात कृष्णा पाडेकर यांचं स्टेजवर आगमन स्वागत है आपलं। तर दुर्बल चोर से एक बार फिर से गेंदबाजी में तब्दीली हर एक बल्लेबाज के लिए निश्चित रूप से सम्माननीय साइबर वेल के ओनर्स अनिल शेट पाटिल इनकी ओर से हर छक्के के लिए 1000 रुपये का इनाम हर चौछक्के के लिए दिनेश गौते और दक्ष तुषार पाटिल इनकी ओर से 500 रुपये का इनाम। बक्षीस फक्त एकदाच अनाउंसमेंट केली जाणार आहे गेलोत गोलंदाजीसाठी गोलंदाज राकेश पाडेकर एक नामचीन गेंदबाज आहे वल्लभ पॅवेलियन एंड से मारा करेंगे और सामना करेंगे अजित गौते। दोस्तों ये अजित है लेकिन अजित अगरकर को कौन भूलेगा गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार
Let him own the wicket. ये गेंदी शॉट पिच गेंदी रफ्तार से बीट करने की कोशिश की बल्लेबाज ने यहाँ पर गेंदबाज ने और बल्लेबाज को पूरी तरह से बांध कर रखा है. नतीजा आपके सामने एक सफल गेंद की समाप्ति हो चुकी है. एक बार फिर से गेंदबाजी के लिए राकेश पाड़ेकर तैयार. राकेश लेट हम और विकेट मारा करेंगे और सामना करेंगे एक आक्रामक बल्लेबाज. मिडिल ऑर्डर की बात करें तो अजित गौते एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर. शॉर्ट पिच गेंद थी इस बार गेंद हवा में गेंद के नीचे है कप्तान राम लेकिन दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और यहां पर गुड रन मिडिल विकेट. दूसरा रन निश्चित रूप से पूरा किया इन दो रनों के साथ. अजित गौते ने अपने पारी की शुरुआत की अपना परिचय दिया अपना खाता खोला टीम का स्कोर पहुंचा दिया 14 पर. अभी भी रुका हुआ स्कोर है ज्ञानुमान नेहरे 11 क्रिकेट टीम का. यह दो विकेट खोने के बाद 14 आउट होने बल्लेबाज है यानी कि धनेश गौते टीम के लिए निश्चित रूप से 8 रनों का योगदान दिया. 4 गेंदों का सामना किया एक छक्का दागा और उसके बाद में निश्चित रूप से उमेश पाटिल 0 पर आउट होकर पहले में लौट चुके और गेंदबाजी में बिल्कुल यहाँ पर निखिल गड़गे ने बिल्कुल जबरदस्त गेंदबाजी की. निकेश ने कमाल की गेंदबाजी की. अरुण गड़गे के सुपुत्र एक रन द लाइन गेंद जा रही है पाइन लेग वन बाउंस खूबसूरत चौका 4 रनों के साथ. ये बल्लेबाज अपना जलवा दिखाते हुए अजित गौते 4 रनों के साथ अजित गौते पहुंच रहे 6 पर 3 गेंदों का सामना किया है. टीम का स्कोर बन चुका है ज्ञानुमान नेरे भी 11 क्रिकेट टीम का यानी कि निश्चित रूप से 2 विकेट खोने के बाद 18. साई बोलबेल के ऑनर्स अनिल शेट पाली साहब इनकी ओर से यह बल्लेबाज को चौके के लिए 500 रुपये का इनाम बिल्कुल धनेश के लिए 1000 रुपये का इनाम होगा. गेंदबाजी के लिए धनेश ने जीता है. शॉर्ट पिच गेंद थी इस बार गेंद को खेला निश्चित रूप से खेलना चाहते थे बल्लेबाज मिड विकेट रीजन में लेकिन गेंद पैर पर टकरा गई. अंपायर इशारा देते हुए रवि पाटिल सर की लेग बाइस का इशारा यानी कि अतिरिक्त रनों में बढ़ोतरी इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 26 के अनुसार 3 अतिरिक्त रनों में बढ़ोतरी हो चुके टीम का टोटल बन चुका यानी कि 19. यह मुकाबला काफी ताकतवर मुकाबला दोनों टीमों के बीच में खेला जा रहा है दोस्तों. और ये मुकाबले की बात करें तो दोनों खिलाड़ियों का हौसला काफी बुलंद है और दोनों टीमें सपना लेके मैदान में उतरे सपने लेके कि सपने वो होते जो कभी सोने न देते और अपने वो होते जो कभी रोने नहीं देते लेकिन एक का सपना होगा साकार एक जीतेगी. इस बार देखिए गेंद को खेला कवर पॉइंट क्षेत्र में फील्डर वहां पर तैनात है दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और यहां पर एक बार फिर से गुड रनिंग बिटवीन द विकेट कमाल की फील्डिंग कमाल की रनिंग बिटवीन द विकेट इन दो रनों के साथ ज्ञानुमान नेरे भी 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है यानी कि 2 विकेट खोने के बाद 21. हमारे साथी स्कोरर निकेश भुईर जो किड़ुकपड़े से बिलोंग करते हैं काफी अच्छी स्कोरिंग की भूमिका निभाते हुए आज का 5वां दिन है. निकेश यहाँ पर निकेश नितेश बहुत बहुत शुक्रिया. जोरदार बिल्कुल अपील हुई थी लेकिन अपीलों में उत्साह ज्यादा विश्वास कम लेग बाइस का इशारा अतिरिक्त रन में बढ़ोतरी अंपायर रवि पाटिल सर ऐलान करते हुए यहां पर इशारा देते हुए कि ओवर की समाप्ति दो ओवर की समाप्ति के बाद ज्ञानुमान नेरे भी 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 2 विकेट खोने के बाद 22. दोनों क्रिकेट संघाच्या दरम्यान आमच्या समवेत आमचे समालोचक कार्य मित्र प्रवीण टेंबे वलप या स्पर्धेला योगदान देताना आणि प्रथमच मित्रांनो पाहतो की एका नाईट स्पर्धेमध्ये आमच्या समवेत आम्ही एकत्रित समालोचन करतो. सामना 4 षटकांचा खेळवला जात आहे अतिशय प्रेक्षणीय सामना कारण या सामन्यामध्ये जिंकणारा क्रिकेट संघ सरपंच चषक 2018 स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे निश्चित स्वरूपात. अभिनंदन आहे दोन्ही क्रिकेट संघाचं. आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. दुर्बल छोट से गेंदबाजी में परिवर्तन है गेंदबाज जे केतन कड़ू जे का ऑलराउंडर क्रिकेटर माना जाता है जिस तरह अजित गौते स्वराज गौते एक ऑलराउंडर क्रिकेटर के तौर पर जाने जाते हैं और चिंद्रन क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो ये नामचीन खिलाड़ी है. इसकी बल्लेबाजी भी काफी आक्रामक बल्लेबाजी है कौन भूलेगा चिंचवली की प्रतियोगिता में पिछले साल बिल्कुल इस क्रिकेटर ने कयामत का कहर मचाया था लेकिन सामना करेंगे बल्लेबाज स्वराज गौते टीम के कप्तान है और एक आक्रामक बल्लेबाजी यह है इस क्रिकेटर की पहचान. खेल रहे अभिजीत 6 पर एक गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे रफ्तार से बीट किया कर भी मामला हो सकता था चूक गया निशाना बाल बाल बचे बल्लेबाज अंपायर सुनील पाटिल सर इशारा देते हुए लेग बाइस का अतिरिक्त रनों में बढ़ोतरी इसी एक अतिरिक्त रनों के साथ ज्ञानुमान नेरे भी 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 2 विकेट खोने के बाद 23. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है निखिल यहां पर गेंदबाज केतन करू बगा
जर अशा खेळाडू जखमी झालेले असेल तर आपण मैदानामध्ये जर पंच जर पाणी हवं असेल तर आम्हाला इशारा करा आयोजन कमिटीला. आमच्या समवेत पाहतोय ते निकेश देशेकर चिंद्रण यावर स्टेजवर आयोजन कमिटीच्या वतीने आपला इथे सन्मान केला जात आहे. तर आमचे एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक माझे परम मित्र आणि खऱ्या अर्थाने आपलं मी स्वागत करतो प्रवीण टेंबे. आपला आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे आहेत. आमचे मित्र इथे पाहतो वसंत फराड, तुमचं आम्ही कौतुक करू. आकाश देशेकर असतील, त्याच्यानंतर सुभाष सालुंके बिग सपोर्टर आणि दिनेश कडू यांना इथे दिनेश पाटील यांना आम्ही पाहतो. त्याच्यानंतर नेरेची नेरे क्रिकेट संघाचा जरी विचार केला ज्यांनी बक्षिसांची खैरात केलेली आहे ते सन्मान्य अनिल शेठ पाटील, साई बोरवेलचे ओनर्स, त्याच्यानंतर दिनेश गवते, दक्ष तुषार पाटील, तुमचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करत आहोत. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितलं नेरे क्रिकेट संघ ए ज्यावर खेळत होतं त्यावेळेस सूर समीर शेठ पाटील जे भूमी इंडिया बिल्डर्सचे ओनर्स, त्याच्यानंतर त्यांचे बंधू शैलेश पाटील यांच्या वतीने सुद्धा बक्षिसांची फार मोठी बरसात या मैदानावर केली गेलेली होती. लगेचच आपण शत्रक्षण लावून घ्यायचे आहे. चिंद्रन क्रिकेट टीम कॅप्टन यू अरेंज युअर फिल्डर्स हा ॲज सून ॲज पॉसिबल. हा दुर्वारे छोर से गेंदबाजी के लिए एक बार फिर से गेंदबाज केतन तैयार. सामना करेंगे अजित गवते खेल रहे अभिजीत छे पर. ये दोनों सगे 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 भाई दोनों भाई मैदान के ऊपर खेलते हुए आए. केतन करू कडू टैटम और द विकेट एक्रॉस द लाइन जोरदार बिल्कुल अपील, लेकिन गेंद लेस्ट टाइम छोड़ती हुई दिशा में भटकते हुए गेंदबाज केतन करू. अतिरिक्त रनों का इजाफा, अंपायर को हाथ खोलने का मौका मिला. अंपायर सुनील पाटिल सर जो मुरबी से बिलोंग करते इशारा देते हुए वाइड गेंद करार. अतिरिक्त रनों के साथ यहां पर जय हनुमान नेहरे 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका 24. शॉर्ट पिच गेंद थी, कमाल की वापसी, शानदार गेंदबाजी, शातिर गेंदबाजी. हालांकि अजित गवते जैसे आक्रामक बल्लेबाज मैंने पहले कहा था, यदि नेहरे बी 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो अजित गवते यानी मिडल ऑर्डर के रूप में इस सबसे बड़ा ताकतवर बल्लेबाज माना जाता है. लेकिन अजित गवते एक बार फिर से खेलने के लिए तैयार. सामना करेंगे केतन की गेंदबाजी का. ये गेंद शानदार गेंदबाजी करते हुए केतन एक ही रन दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ने की कोशिश कर रहे थे. एक रन पर संतुष्ट होना पड़ा और इसी एक रनों के साथ जनमन नेरे 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका 2 विकेट खोने के बाद 25. केतन करू बिल्कुल पहले दो ओवर में गेंदबाज काफी में थोड़े महंगे गेंदबाज साबित हुई थी, लेकिन उसके बाद में केतन इस मैच में बिल्कुल वापसी करते हुए और खेलने के लिए तैयार है. कप्तान स्वराज गौते, कप्तान की यदि बात करें तो कप्तान टीम के 5 खिलाड़ियों के बराबर होता है दोस्तों. टीम का सबसे अहम खिलाड़ी होता है वो टीम का कप्तान होता है. जिस तरह हम देख रहे हैं हिंदुस्तान के दुनिया के अव्वल नंबर बल्लेबाज विराट कोहली, चर्चा बिल्कुल रोहित शर्मा हमारे सबसे फेवरेट खिलाड़ी है, लेकिन रोहित शर्मा बिल्कुल इस प्रतियोगिता में साउथ अफ्रीका के दौरे के ऊपर आउट ऑफ फॉर्म में चल रहे हैं, लेकिन वो सबसे ताकतवर बल्लेबाज आज भी माने जाते हैं. ये गेंद मिड विकेट रीजन में, गेंद जा रही मिड ऑन के रीजन में, फील्डर के लिए बिल्कुल दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और दोनों बल्लेबाजों के बीच में गुड रन मिड द विकेट. 2 रनों के साथ 2 रन से नहीं बल्लेबाज को रोक पाए. इन 2 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है जनमान नेरे बी 11 क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद यानी कि 27. बल्लेबाज अजित गवते खेल रहे 7 पर एक चौकी की मदद से और बल्लेबाज स्वराज गवते खेल रहे 8 पर एक चौकी की मदद से. केतन कड़ू बिल्कुल शानदार गेंदबाजी करते हुए सामने आक्रामक बल्लेबाज स्वराज गवते. ये बल्लेबाज स्वराज ने कदमों का इस्तेमाल किया, गेंदी बैठागौर के रिजर्व में दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे हैं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, शानदार रनिंग बिटवीन द विकेट, आंखों ही आंखों में इशारा, सूझबूझ की तालीम दोनों बल्लेबाजों के बीच में, दोनों भाई भाइयों के बीच में, और इन 2 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है नेरे 11 क्रिकेट टीम का 29. अक्सर कहते हैं ना प्रवीण टेम्बे कि बूंद बूंद से समंदर बढ़ता है, बूंद बूंद से तालाब यानी कि घड़ा बढ़ता है, उसी तरह दोनों बल्लेबाजों के बीच में तीसरे विकेट के लिए एक अच्छी साझेदारी बनती जा रही है ये दोनों भाइयों के बीच में. विकेट शानदार गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, सप्पल ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद जनमान नेरे बी 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है यानी कि 2 विकेट खोने के बाद 29. इस ओवर में यदि बात करें तो केतन कड़ू ने काफी शानदार गेंदबाजी की. केतन कड़ू का गेंदबाजी का विश्लेषण, 1 ओवर 7 रन कोई 1 सफलता. अभी
मैदान के अंदर बिल्कुल जाते हुए नामचीन बल्लेबाज हम देख रहे दोस्तों कि नेरे 11 क्रिकेट टीम अभी इस मैदान तक पहुंच चुकी है। बिल्कुल आक्रामक बल्लेबाज के रूप में सबको किसने प्रभावित किया, रोहन पाटिल मैदान के अंदर जाते हुए, पिंदर क्रिकेट संघ के बिग सपोर्टर बन पातो संतोष पाटिल, भगवान भोईर, दत्ता भोईर, तेजस नेरुलकर आणि निकेश देशकर चिंद्रण यांचं स्टेजवर आगमन, स्वागत आहे आपलं सरपंच चषकाच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या वतीने। तर अंतिम छह गेंदे बची आहे, बिल्कुल नॉन स्ट्रायकर सिरियन पर खड़ी आहे और 1000 रुपये का इनाम है हर छक्के के लिए। दिनेश गौते, दक्ष तुषार पाटिल और साई बोरवल के ओनर्स अनिल शेट पाटिल नेरे इनकी ओर से, यानी कि एक छक्के के लिए 3000 रुपये का इनाम होगा। ये गेंदबाजी में और मनीष द ग्रेटेस्ट सिंह, पैसा सबसे बड़ी चीज, बल्लेबाज अजीत गौते के पारी का अंत, बिग विकेट मैदान से बाहर, चौथा विकेट मैदान से बाहर। राम पाटिल टीम के कप्तान है, गेंदबाजी के लिए तैयार, लेकिन यहां पर रोहन है। रोहन जिस बल्लेबाज के ऊपर दोस्तों, ये बल्लेबाज की कई मर्तबा हम सब ने बल्लेबाजी देखी है। यदि मिडल ऑर्डर की बात करें सबसे घातक बल्लेबाज है रोहन पाटिल, उसके बाद में हम जा रहे नए बल्लेबाज धीरज गौते, लेकिन राम पाटिल चिंद्रन के राम पाटिल है, ये भी ऑलराउंडर क्रिकेटर है, गेंदबाज है, बल्लेबाज है, बल्लेबाजी में भी चिंद्रन क्रिकेट टीम काफी निर्भर करती है। लेकिन ये दो बल्लेबाज है, ये दो बल्लेबाजों के ऊपर नेरे 11 क्रिकेट टीम काफी निर्भर है, यानी कि दोनों बल्लेबाज ऐसे कि एक आक्रामक बल्लेबाजी के लिए बड़े स्ट्रोक यानी कि आक्रामक रवैया अपनाने के लिए ये दोनों बल्लेबाज काफी मशहूर है। राम पाटिल फील्ड की रचना लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन सिलिम डॉप डीप मिड विकेट फर्स्ट स्लिप शॉर्ट फाइन लेग शॉर्ट गली जो फील्ड की रचना है कवर पॉइंट डीप कवर पॉइंट। राम पाटिल इस बार बिल्कुल गेंदबाज अपने दिशा में भटके, अंपायर रवि पाटिल रोजन से बिलोंग करते, रवि पाटिल सर ने इशारा दिया वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, अतिरिक्त रनों के साथ जानुमा नेरे 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 4 विकेट खोने के बाद 30, यानी कि यह मुकाबला अंतिम बिल्कुल 4 ओवर का खेला जा रहा है और ये अंतिम ओवर है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार राम पाटिल, यह गेंद हवा में है मिड विकेट के ऊपर से बिग 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 बिगिट शानदार छक्का, 6 रनों के साथ ए बल्लेबाज ने अपने पारी की शुरुआत की, टीम का टोटल है 36, 3000 रुपए का इनाम होगा ए बल्लेबाज के लिए। अनिल शेट पाटिल साई बोरवल के ओनर्स 1000 रुपया, दिनेश गौते इनके ओर से 1000 रुपया और दक्ष तुषार पाटिल इनके ओर से ये गेंद हवा में उठाकर मारने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति, अभी भी रुका हुआ स्कोर है, यानी कि जनमन नेरे भी 11 क्रिकेट टीम का यानी कि 36। प्रवीण टेम्बे ये बल्लेबाज ने छक्के के साथ शुरुआत की, अंतरराष्ट्रीय मैच में छक्के के साथ शुरुआत करने वाला दुनिया का पहला बल्लेबाज कौन बना था 1992 के दशक में, विश्व कप के बल्लेबाज में हम जानकारी देंगे। ये गेंद शॉर्ट पिच गेंद थी, वही क्षेत्र वही बल्लेबाज वही लेंथ, अंपायर के इशारा का हम इंतजार करेंगे और इस बार गेंद को लॉब किया, इस मर्तबा आसमानी टोला गेंद मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए, 6 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है 42। हरे का प्रेक्षक कमल कैस इतने पाहतो, गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, एक बार फिर से गेंद हवा में आए, यहां पर मौका बन सकता था लेकिन बार बार जीवनदान मिला बिल्कुल बल्लेबाज को, अभी भी रुका हुआ स्कोर है, यानी कि निश्चित रूप से 42 अंतिम ओवर चल रही है और हमारे साथी स्कोरर जानकारी देंगे कि अंतिम गेंद बची है, अंतिम गेंद का सामना करेंगे बल्लेबाज रोहन पाटिल राम पाटिल की गेंदबाजी का। ये गेंद शानदार वापसी, शानदार गेंद थे की अंतिम गेंद, नतीजा डॉट गेंद की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद जनमन नेरे बी 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है, यानी कि निश्चित रूप से 4 विकेट खोने के बाद 42 और जीत के लिए 43 रनों का लक्ष्य। प्रेक्षक कमल कैस बे सम्राट पाटिल आयोवा कैस जेल सा 200 रुपया पारदर्शिक बगा, ये नर जी बिग फाइट अल इतने स्वर्गीय
रोहित जीसीसी 11 पेंदर विपक्ष रोहित दादा 11 पेंदर विपक्ष प्रेमनाथ मुरबी धोनी क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचे बघा. नाउ आई वुड लाइक टू रिक्वेस्ट आई एम रिक्वेस्टेड स्कीपर ऑफ दी बॉथ दी टीम्स नेक्स्ट स्पेक्टाकुलर मॅच इज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर आवर व्यूअर्स विल बी प्लेड बिटवीन पेंदर अँड मुरबी. नाउ आई वुड लाइक टू रिक्वेस्ट स्कीपर ऑफ दी बॉथ दी टीम्स पेंदर अँड मुरबी प्लीज कम ऑन द स्टेज फॉर ए टॉस. टॉस के लिए आप जल्द से जल्द संपर्क करें और जीत के लिए 43 रनों का लक्ष्य खड़ा किया. उसी लक्ष्य का किस तरह पीछा करते है बिल्कुल यहाँ पर करते गए 11 चिंद्रन क्रिकेट टीम के बल्लेबाज. उसका आगे का चार ओवर का कंटिन्यू आगे का अकोध्या कल सुनाने चलते हैं हमारे साथी कॉमेंटेटर एक हमारे अच्छे दोस्त आदरणीय श्री प्रवीण टेम्बे के पास चलते हैं. थँक यू गडगे सर. आता मैदानाकडे वळूया. फर्स्ट सेमी फायनल मॅच आपण इथे पाहू शकतो. कार्तिक 11 चिंद्रन विरुद्ध जय हनुमान नेरे बी. तोडली सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पहिला संघ आता इथे मात्र जो मेगा फायनलकडे पोहोचणार ग्रँड फिनाले खेळणार तो संघ कोणता असेल टार्गेटचा विचार करूया. टार्गेट इथे मस्त मात्र चिंद्रन संघाला असेल 43 धावांचं येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. खूप चांगला क्रिकेट मैदानाकडे पाहायला मिळाला. सरपंच चषक 2018 भव्य दिव्य स्पर्धेमध्ये निश्चितपणे कौतुक करावं लागेल. नेरे बी आणि इथे चिंद्रन संघाचा खूप चांगला फ्रेंडशिप क्रिकेट आणि चांगला प्रेमाचा क्रिकेट मैदानामध्ये प्रेझेंट केला. चला चिंद्रन संघ आपले फलंदाज मैदानाकडे पाठवायचा आहे. चला आमचे फलंदाज आणि टॉससाठी इथे इन्व्हाइट करतो. सेकंड सेमी फायनल प्रेमनाथ 11 मुरबी विरुद्ध स्वर्गीय रोहित दादा पेंदर. थोडी सांगायची सांगणार एक टॉससाठी आपण VIP टाईज वरती यायचंय. लिखित प्रमाणे वळवगावचे युवा कार्यकर्ता ज्यांची आपण स्पर्धा 16 ते 20 मार्चला पाहू सम्राट पाटील यांच्याकडून युवा कॅस्टसाठी प्रेक्षकांना 200 रुपयाचं पारितोषिक आले त्यांचे स्वागत. मध्येकडे वळूया. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू आणि 43 धावांची गरज. चिंद्रन विरुद्ध नेरे बी असा बिग फाईट सामना. डी आणि सी लॉर्ड्समधून आलेले दोन्ही संघ मातबट संघ ज्या संघाने अवघ्या 9 संघांना बीट केलं आणि दोन्ही संघ आता मात्र अंतिम सामना खेळत आहेत. नेरी बी संघ ज्या संघाने खानव संघाला पराभूत केलं आणि निश्चित प्रमाणे चिंद्रन संघ ज्याने निर्माण स्पोर्ट्स देवीचंद संघाला सन्माननीय भानुदास पाटील आणि अशोक नेरुलकर पेंदर यांचं आगमन झालेलं आहे. सरपंच बोलवणार शेठ पाटील साहेबांच्या वतीने स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर स्टेजवर चिंद्र क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर आपण पाहतो. अभिमन्यू पाटील गोलंदाज पहिल्या क्रमांकावरती येतोय. राम भालेकर नेरेबी संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज स्ट्रायकरला फलंदाज पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये त्याने खूप चौकार टोकले 7 चौकार टोकले. रोहित शर्मा सारखी बॅटिंग केली. क्लासिक टायमिंग दाखवला. तकदीर पाडेकर आणि अजय कडू ही जोडी मैदानामध्ये जोडी मैदान गाजणार का. चिंद्रन नेरे संघाच्या प्रेक्षकांकडून शुभेच्छा. तर तुम्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड क्रिकेट. येणारे 24 चेंडू 43 धावांची गरज. पहिला चेंडू गॅप शॉट रोहित शर्मा स्टाईल फटका. इट इज अ 4 रन्स. मागच्या सामन्यामध्ये 7 चौका टोकणारा फलंदाज तकदीर पाडेकर संघनायक कप्तानी पारी खेळतो मैदानामध्ये. व्हॉट अ मॅच. सेमी फायनलचा सामना. मात्र कोण आपलं स्वप्न साकार करणार मेगा फायनलमध्ये कोण पोहोचणार या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. तकदीर पाडेकर खूप चांगली नजर चेंडूवरती चांगली बॅटिंग करतोय. कप्तानी पारी कशी केल्याची मैदानात दाखवत आहे. पहिल्याच चेंडूवर चौकट टाकून आपली ओळख दाखवत आहे. 4 धावा फलकावरती. फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. पॉवर प्ले ओव्हरमध्ये इथे मात्र धावा जास्तीत जास्त जमल्या तर चिंद्रन संघ निश्चित शिरकाव करू शकतो या सामन्यामध्ये. सन्माननीय चिंद्रन गावचे विष्णुशेठ कडू यांच्या वतीने टॉस केला जाईल. पेंदर विरुद्ध मुरबी यावेळी बॅकफुटला गेला होता. LBW ची अपील राम भालेकर स्वतः करतोय गोलंदाज.
आणि ते फॉर द सेफ्ट टू द क्रीज जावेद फरीद सर मेन अंपायर पाहू शकतो स्क्वेअर लेग अंपायर पाहायला मिळतात सुनील पाटील सर इथे डॉट चेंडू पाहायला मिळते फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर राम भालेकर यांनी सुंदर गोलंदाजी केली आत्तापर्यंत सर्वाधिक विकेट नेरे संघाकडून जर विचार केला तर राम भालेकर या गोलंदाजच्या नावावरती असतील मात्र नेरे संघ पराभूत झाल्यानंतर नेरे बी संघ आपली ओळख माझ्याकडे दाखवत आहे मागच्या वर्षी नेरे संघ चॅम्पियन ठरला होता यावर्षी नेरे बी संघ पाहूया हा बी संघ स्वतः चॅम्पियन बनतो की नाही एकूण धावा बोर्डवरती येतील चार धावा गेम प्लॅनिंग फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन माझ्याकडे पाहू शकतो आपण यावेळेस हवे चेंडू चार खेळाडू धावलेत पाच खेळाडू एका जागेवर जमा झाले होते किती मोठा विकेट होता सेलिब्रेशन केला गेला चिंद्रन संघाकडून फलंदाज तकदीत पाडेकर सेफ टू द क्रीज दोन धावा कंप्लीट केल्या जातात माझ्याकडे थोडीशी नाराजगी व्यक्त केली जाते 11 खेळाडू आपल्या जागेवरून हल्लेत एवढा मोठा विकेट होता आणि इथे मात्र दोन धावा मिळाल्या एकूण धावा बोर्डवरती सहा धावा फर्स्ट सेमी फायनल मॅच दिस इज अ व्हेरी बिग फाईट मॅच फर्स्ट इनिंगमध्ये 42 रन्स आणि 43 रनचं टार्गेट ठेवलं या चिंद्रन संघासमोर आणि अशा वेळी चिंद्रन संघाचे आत्ता धावा झाले दोन तीन चेंडू सहा धावा पेटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक सामना पाहत आहेत त्यांचं तो कौतुक करतोय आभार व्यक्त करतोय नेक्स्ट बॉल यावेळी प्रॉपर टायमिंग होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चार धावा चौकाराने एकूण धावा बोर्डवरती येतील दहा धावा धाव फलकावरती व्हेरी गुड बॅटिंग दोन चौकार तकदीर पाडेकरच्या बॅट मधून हा स्टेजवर आपण पाहतो प्रवीण इथे चिंद्रनगावचे आदरणीय श्री विष्णू शेटकडू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर त्याच्यानंतर माजी सरपंच अभिमन्यू पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश मुंबईकर आणि त्याच्यानंतर सचिन दगडू पाटील आणि कॅमेरामॅन संतोष देशकर आपलं सर्वांचं स्वागत आहे ओटू प्रवीण टेंबे थँक्यू गडगे सर निश्चितप्रमाणे अप्रतिम सामना आणि चिंद्रन संघ खेळतोय गडगे सर निश्चितप्रमाणे एक खूप मोठी ओळख आहे चिंद्रन गावाची आपलं तर कौतुक करूया आणि नेरे संघ खेळतोय सागर मांडवकर ही सुद्धा खूप मोठी ओळख आहे मराठीचे बुलंदाबाद एकूण धावा बोर्डवरती दहा टू बॉल टू गो फुल टॉस यावेळी स्ट्रेट ड्राईव्हकडे खेळला गेलाय क्षेत्ररक्षक तैनात असेल टार्गेटचा प्रयत्न केला होता इथे मिळते फक्त सिंगल आणि सिंगलने एकूण धावा बोर्डवरती पाच चेंडू नऊ धावा हा 11 धावा इथे आपण पाहतो पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितीन भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे भोलानाथ पाटील साहेबांच्या वतीने स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेले यावर स्टेजवर त्याच्यानंतर आपण महादेव पाटील नेरे यांना पाहतो नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य प्रकाश गाडगे यांना स्टेजवर पाहतो स्वागत ओ टू प्रवीण टेंबे थँक्यू गडगे सर पाहुण्यांचा सत्कार करत असताना वेलकम आपला सुद्धा आभार व्यक्त करतो 11 धावा राम भालेकर फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करतायत गेम प्लॅनिंग चा विचारधारणा नेरे संघाकडून केली जाते विकेटची गरज आहे डॉट चेंडूची गरज आहे नेरे संघाला अजय गडू लेफ्ट हँडचा फलंदाज स्ट्राईक इनवरती या वेळीच बॅक टू द बॉलर चेंडूला ड्राईव्ह केला होता प्रयत्न केला लेफ्ट हँड चेंडूला फील्ड करण्याचा कॅच पकडण्याचा इथे मिळते सिंगल पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावा बोर्डवरती येतील 12 धावा 43 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये 12 बनल्या निश्चितप्रमाणे म्हणजे येणारे 18 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी विचार केला तर निश्चितप्रमाणे 31 धावेची गरज 18 चेंडू 31 समीकरण 10 धावा प्रत्येक षटकामध्ये या चिंद्रन संघाला बनवावे लागतील चिंद्रन विरुद्ध नेरे बी हा बिग पॉइंट सामना आणि इथे पहा प्रत्येक विकेटसाठी दिनेश गवते आणि दक्ष तुषार पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पार होतो प्रत्येक विकेटसाठी क्या बात आहे गडगे सर हा निश्चित स्वरूपात इथं बक्षिसांची फार मोठी आपण बरसात पाहतो सर्वांच्या तुमचं आम्ही अभिनंदन करतो इथे प्रवीण ही लढत मात्र शेवटच्या क्षणापर्यंत एक प्रेक्षकांनी लढत म्हणून सर्व प्रेक्षकांना इथे बघायला मिळणार आहे निश्चितप्रमाणे खूप सारे पारितोषिक पाहायला मिळते ऐवा कॅसेट 200 रुपयाचं पारितोषिक असेल सम्राट पाटील यांच्याकडून प्रेक्षकांना सुवर्ण संधी बदलकडे वळूया येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण असेल 31 धावेची गरज गोलंदाजी मार्फत गोलंदाज येतोय दुसऱ्या क्रमांकावरती उमेश पाटील नावाचा गोलंदाज यावेळी वापरला गेलाय उमेश पाटीलचं मात्र विकेट खूप स्वस्त दरात पाहायला मिळाला उमेश पाटील वन डाऊन वरती आला होता 0 धावसंख्येत बाद झाला
या प्लेयर मधला उमेश पाटील एक अनोखा प्लेयर्स आम्हाला इथं पाहायला मिळाला. खूप चर्चा उमेश पाटीलच्या मैदानात झाली. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, मात्र चेंडूवरती नजर नव्हती, बॅटचा फेस खोलला होता, अजेकडून बॅट चेंडू संपर्क झाला नाही आणि ते मात्र बीट होतोय. डॉट चेंडू समाप्ती. सामना खूप महत्वाचा असला अजेकडूसाठी आणि चिंधरण संघासाठी, बिकॉज दिस इज द सेमी फायनल. यावेळी कट करतोय, व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त फिल्डिंग, तितकेच चांगला क्षेत्ररक्षक पाहायला होते नेरे बी संघाकडून. आणि इथे मात्र सिंगल दिले, सिंगलने एकूण धावा बोर्डवरती येतील 13 धावा. सुरेख अशी फलंदाजी, सुरेख गोलंदाजी आणि सुरेख क्षेत्ररक्षण दोन्ही संघाकडून. एकही विकेट अजून गमवला नाही चिंधरण संघाने. चिंधरण संघाच्या डगआउटमध्ये केतन कडू, निश्चितप्रमाणे राकेश सारखे फलंदाज, रामपाडेसारखे फलंदाज अजून डगआउटमध्ये सेफ आहेत. खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईन चिंधरण संघाची. तकदीर पाटेकर पाहूया काय असल्याच्या मनामध्ये, कारण की दोन चौकार आतापर्यंत ठोकले आहेत. मागच्या सामन्यामध्ये 7 चौकार या फलंदाजने मारले होते. तो तकदीर पाटेकर स्ट्राइक इन वरती. या वेळे सावेत चेंडू 1 2 3, त्रिन क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते आणि फलंदाज बाद, बिग विकेट, तकदीर पाटेकर कॅप्टन गोज टू डग आउट. आणि ते विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक निश्चित प्रमाणे जमा केलं जात आहे. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात प्रवीण इथे बिग विकेट तकदीर पाडेकरचा, खऱ्या अर्थाने ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे बाद झाल्यापर्यंत सुरक्षित सुरुवात करून दिली. बिग सपोर्टर आपण पाहतो समोर आमच्या बसलेले चंद्र क्रिकेट संघाचे यदुनाथ पाटील, त्याच्यानंतर देवदास जोशी यांना पाठतो. प्रमोद गडगे समोर तुमचं आम्ही इथे स्वागत करतो. ओ टू प्रवीण टेंबे. थँक्यू गडगे सर. माझ्याकडे वळिया नवीन फलंदाज येतोय केतन कडू मैदानामध्ये. केतन कडू मागच्या वर्षी निश्चितप्रमाणे चिंधरण संघाने चिंचोली नाईट गाजवली होती. शेवटचा सामना दिगुडाज संघासमोर केला होता. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न त्यांचं अधुरं राहिलं होतं. पाहूया या वर्षी या वलपच्या मदती हा चिंधरण संघ चॅम्पियन बनेल का, आपलं स्वप्न पूर्ण करेल का. आत्ता मात्र शिल्लक असतील येणारे 15 चेंडू 30 धाव्याची गरज. 15 चेंडू 30 धावा, अप्रतिम सामना. सामना अजून एक बॅलन्स आहे, बॅलेन्सिंग सामना पाहायला मिळतो मैदानामध्ये. अजय कडू यावेळी कटकाचा प्रयत्न आणि चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करतोय, चकमा देतोय. थर्ड मॅन क्षेत्रकडे 4 धावा 4 ने 19 धावा धावपलकावरती येतील 17 धावा. अजय कडू मागील चेंडू सुद्धा अशाच प्रकारचा खेळला होता, तेव्हा सिंगल मिळाली, तकदीर पाडे स्ट्राईक वरती आला, तेव्हा चांगली फिल्डिंग केली होती. यावेळी मात्र तशाच प्रकारची फिल्डिंग करू शकला नाही क्षेत्ररक्षक. चौकराने 17 धावा धावपलकावर लागल्या आहेत. येणारे 14 चेंडू आणि 26 धावेची गरज. अप्रतिम सामना, प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना, बिग फाईट सामना. प्रेक्षक नेहमी अशाच सामन्याची वाट पाहतात. खूप सारे प्रेक्षक सामन्याचा मनमनात आनंद घेतील. ते मात्र प्रेशर असेल ते नेरे आणि चिंधरण संघाच्या प्रेक्षकांवरती. यावेळेसा फटका, आउटस्टँडिंग ब्रँडेड फटका, ब्रँडेड षटकार, जल्लोष मैदानामध्ये साजरा केला जातो चिंधरण संघाच्या प्रेक्षकांकडून. हाच तर क्रिकेट आहे. विकेट आल्यानंतर नेरे संघाच्या प्रेक्षकाने टाल्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या. षटकार मारल्यानंतर चिंधरण संघाच्या प्रेक्षकाने टाल्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या. हा आहे क्रिकेट, बोथ साईड मॅच. येणारे 13 चेंडू 20 धावेची गरज. धावपलकडे धावा लागल्यात 23 धावा. जबरदस्त क्रिकेट. दिस इज कॉल अ बिगेस्ट सेमी फायनल ऑफ सरपंच ट्रॉफी सीझन 2. यशस्वी टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते वलपच्या मैदानावरती. यावेळी पहा डिफेन्सिव्ह क्रिकेट, एक मोठ्या क्रिकेटरची ओळख दाखवतोय मैदान. अजय कडू बॅलेन्स बनून क्रिकेट खेळतोय आणि 1 ने धावा येतील बोर्डवरती. 19 24 धावा समीकरण असेल येणारे निश्चितप्रमाणे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस निश्चितप्रमाणे. हा प्रेमनाथ मुरबी विपक्ष जो संघ सामना होणार आहे बघा, पेंदर, त्या पेंदर दोन्ही क्रिकेट संघाच्या असा खेळाडूंनी सज्ज राहायच्या बघा. याच्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाणार आहे. निश्चित गडगे सर पाहू शकतो आपण 1:19. निश्चितप्रमाणे विचार केला, स्पर्धा खूप काटेकोर आहे. पहिल्या दिवशी आपण पहिला चेंडू फेकला होता 8:15 ओपनिंग सेरेमनी झाल्यानंतर.
दुसऱ्या दिवशी चेंडू पहिला फेकला होता 7:51 मिनिटाने, तिसऱ्या दिवशी पहिला चेंडू फेकला होता 7:50 मिनिटाने, चौथ्या दिवशी चेंडू फेकला होता 8:00 आणि आज चेंडू फेकला गेला 8:15 मिनिटाने. एवढी शिस्तबद्ध स्पर्धा, टाईम अलर्ट किती महत्त्वाचा आहे स्पर्धेमध्ये आपल्याला निश्चित पाहायला मिळाला. माझ्याकडे बोलूया येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. Who is the first team to go to mega final? कोण पोहोचणार mega final मध्ये, ग्रँड फिनाले मध्ये, ते पाहणे तेवढंच आवश्यक असेल. 12 चेंडू 19 धावा, स्ट्रायकर वरती गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती येतोय अजित गवते. अजित गवते तो अजय कडू. थर्ड ओव्हर प्रोग्रेस, फर्स्ट बॉल. दिस टाइम फुल टॉस, ऑन साइड चेंडू जातोय, सिंगल कंप्लीट करतोय केतन कडू, मात्र रन कंप्लीट करतोय. इथे मिळल्या 2 धावा, आता समीकरण थोडंसं चेंज, 17 धावेची गरज येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. अजित गवत थोडासा नाराजगी व्यक्त करतोय, कारण की चेंडू गोलंदाजकडे फेकायचा होता, ऑन साइडला क्षेत्ररक्षकचा होता, चेंडू पकडला होता, माझा चेंडू विकेट किपरकडे फेकला, तेवढ्या 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. बॅट चेंजचा इथे कॉल येतोय मैदानाकडून. निश्चितप्रमाणे अजय कडूसाठी तो चेंडू फुलटाच होता, आणि ज्याप्रमाणे हिट चेंडू केला होता त्याला षटकार मारायचा होता. बॅट बेतुरची खराब इथे वर्तवली गेली. बॅटचं खूप महत्त्व आहे, कारण की आपण जर MRF ब्रँड पाहिली सचिन तेंडुलकरची, निश्चितप्रमाणे रिटायर झाल्यानंतर त्या बॅटचा ब्रँड अँबॅसेडर विराट कोहलीला बनवण्यात आला, आणि विराट कोहलीसोबत MRF कंपनीने 8 वर्षासाठी 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट केला. कॉन्ट्रॅक्ट पाहू शकतो 100 कोटीचा. विराट कोहली सर्वाधिक श्रीमंत खेळाडू. त्याच्यानंतर आपण धोनी स्पार्टन बॅकचा बॅटचा स्टिकर त्याच्या बॅटवरती पाहतो. ऑस्ट्रेलियन स्टिकर आहे, आणि ऑस्ट्रेलियन कंपनी स्पार्टन कंपनी धोनीला 1 वर्षासाठी 6 करोड रुपये पे करते. माझ्या तिकडे बोलूया नेक्स्ट बॉल 11 चेंडू 17. यावेळी मोठा फटका, यॅट्स इट इज अ माइटी हिट, वन हँड शॉट, शॉट ऑफ द नाईट, इट्स अ 4 रन्स, व्हॉट अ मॅच. 10 चेंडू आता 13 धावांची गरज. सुपर हिट बॅटिंग बाय अजय कडू, सुरेख फलंदाजी, लेफ्ट हँडचा फलंदाज किती घातक असतो हे त्याने मैदानाकडे दाखवलं. ज्याप्रमाणे लेफ्ट हँडचा फलंदाज इंग्लंड संघाचा बेन स्टॉक, ज्याला 12.5 करोड मध्ये राजस्थान रॉयल्सकडे विकत घेतलं, त्याप्रमाणे बेन स्टॉक सारखी बॅटिंग करतोय अजय कडू फलंदाज. फक्त 13 धावांची गरज. आव्या कॅशला सम्राट पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. खेळाडूंना आणि प्रेक्षकांना संधी. 10 चेंडू 13 धावा. नेरे टीम कमबॅक करू शकतो की नाही, कमबॅक करावं लागेल, बिकॉज दिस इज द व्हेरी बिग ऑपॉर्च्युनिटी टू गो मेगा फायनल. यावेळी फुल टॉस, चेंडू होता, चेंडू सीमा रेषा बाहेर, बॅट चेंज केल्यानंतर सुरेख फटकेबाजी, चौकारांची बारिश करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार ढोकलेत, सामन्याचं चित्र विचित्र करून टाकलं. आणि आत्ताच समीकरण शिल्लक असेल 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. What a match, apratim samna, this is called a first semi final. C and D poll madhun aale don sangha apan maidanakade pahatoy, je sangha 18 ani 19 february la khelle hote, ani te don sangha aata matra pahila semi final samna kheltayet. Ball to run, run to ball samna, 9 chendu 9 dhavanchi garaj. Cricket hai, cricket madhe kai hou shakta, रंग बदलला क्रिकेट, क्रिकेट आणि राजनीती कधी रंग बदलेल हे कोणा सांगता येत नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकणार कोण हरणार हे स्पष्ट होणारच नाही. यावेळेसचा चेंडू निर्धार पाहायला मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी करत असताना गोलंदाज अजित गवते कमबॅक करण्याचा प्रयत्न, 2 चौकार लागल्यानंतर चालाकी दाखवतोय, गेम प्लॅनिंग माझ्याकडे प्रेझेंट करतोय. स्टडी ऑफ द बॅट्समन गोलंदाजीसाठी खूप महत्त्वाचं असतं, स्टडी ऑफ द बॅट्समनचा विचार करून इथे गोलंदाजी करतोय अजित गवते. यावेळेसचा चेंडू, अजून एक निर्धार चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, दिस इज कॉल ए क्रिकेट. येणारे 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. अप्रतिम सामना, 2 चौकार ठोकले होते, 2 चेंडू डॉट करून दाखवले. ही ओळख आहे नेरे संघाची, कमबॅक कसं करावं अजित गवतेने दाखवलंय. 7 चेंडू 9. प्रेशर, प्रेशर पाहायला मिळतो गोलंदाजवरती, प्रेशर पाहायला मिळतो फलंदाजावरती. आणि यावेळी मात्र 3रा चेंडू डॉट, एकदा जोरदार टालिया. अप्रतिम सामना,
सहा चेंडू नऊ धावेची गरज. व्हाट अ मॅच, जबरदस्त क्रिकेट. अजित गवतेचा खूप मोठा कमबॅक. मात्र या क्षणी फलंदाज अजय गुडला चेंडू डिफेन्स केल्याचे होते. एक दोन धावेचा वापर करायचा होता चौका षटकाराच्या नादामध्ये. इथे मात्र बीट होतोय. अंतिम सहा चेंडू आणि नऊ धावेची गरज. जे प्रेक्षक बसले होते आता मात्र उभे राहिलेत. क्या बात आहे. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. नेरीबी संघाने खूप मोठा संघर्ष केलाय. चित्रण संघाने खूप मोठा संघर्ष केलाय. हे दोन्ही संघ 10 लॉट्स मध्ये बाहेर आलेत. दोन्ही संघाने तीन तीन सामने करून तीन तीन सामने जिंकून आता चौथा सामना खेळतायत. पहा किती मोठा संघर्ष केला दोन्ही संघाने. तर दोन्ही संघ डिझर्व करतात यावेळी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचण्यासाठी. सहा चेंडू आणि नऊ धावेची गरज. दिस इज कॉल ए क्रिकेट. मी म्हटलं होतं क्रिकेट आणि राजकारण कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. सड्डे संघ रंग बदलणारा हा क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सहा चेंडू नऊ धावा. केतन कडू असेल यावेळी स्ट्रायकिंगवरती. नॉन स्ट्रायकिंगवरती अजय कडू असेल आणि शेवटचा शतक घेऊन येते गोलंदाज नेरे संघाकडून धीरज गवते. धीरज गवते संकट मोर्चा गोलंदाजी करावी लागेल संघाला मेगा पर्यंत पोहोचवायचं असेल तर. सहा चेंडू आणि नऊ धावा. व्हाट अ मॅच, अप्रतिम सामना. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकणारा सामना इथे मैदानात पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहू शकतो आपण 500 लोक हा सामना लाईव्ह पाहतात युट्यूबच्या माध्यमातून. त्यांसुद्धा कौतुक करूया, आभार व्यक्त करूया. मैदानाकडे बोलूया. सहा चेंडू नऊ धावा. हु इज अ लकी टीम गो टू मेगा फायनल. कोणता संघ ग्रँड फिनाले खेळणार, कोणता संघ जिंकण्याचं दौड आणि चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार. सहा चेंडू नऊ धावा. शेवटचा गोलंदाज धीरज गवते गोलंदाजी मार्फत. स्ट्रायकरला फलंदाज केतन कडू. निश्चित बारा कडू साहेब अजयसाठी 500-700 रुपयांचा. अजय कडू साठी थँक्यू. येणारे सहा चेंडू नऊ धावेंची गरज. व्हाट अ मॅच. क्रिकेटचा महातरार, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची जत्रा. सहा चेंडू नऊ. ओ जबरदस्त गोलंदाजी. दिस इज कॉल अ गुड कम बॅक. मागील तीन चेंडू डॉट फेकलेत, दोन चौकार आल्यानंतर. व्हाट अ बॉलिंग. पाच चेंडू आणि आता मात्र नऊ धावेची गरज. दिस इज कॉल अ क्रिकेट. दिस इज कॉल अ सरपंच ट्रॉफी. दिस इज कॉल अ स्टँडर्ड ऑफ क्रिकेट. प्रत्येक डाव चेंडू 100% बाजूची. येणारे पाच चेंडू नऊ धावेची गरज. यावेळेचा मोठा फटका ऑन साइडला. यस दिस इज कॉल अ 4 रन्स. मागच्या चेंडू वरती नेरे संघाने सेलिब्रेशन केलं आणि या चेंडू वरती चिंद्रन संघाने सेलिब्रेशन केलं. बॅलेन्सिंग क्रिकेट. आता मात्र येणारे चार चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच धावेची गरज. निश्चित प्रमाण चंद्रकांत पाटील आणि बलराम पाटील साहेबांकडून अजयसाठी 700% बाजूची. थँक्यू. येणारे चार चेंडू आणि पाच धावेची गरज. बट मॅच कंपल्सरी चेसिंग, स्पर्धेचा नियम. अप्रतिम सामना. दिस इज कॉल ऑफ फर्स्ट सेमी फायनल स्टँडर्ड ऑफ सरपंच ट्रॉफी. चार चेंडू पाच. केतन कडू ओव्हर द विकेट. यावेळेचा मोठा फटका. ओ मॅच फिनिश. MS धोनी स्टाईल फटका. चिंद्रन टीम विन द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन चिंद्रन टीम. द ग्रेट सक्सेस अँड गो टू मेगा फायनल. तीन चेंडू ठेवून सामना जिंकलाय. अँड ऑल द बेस्ट नेरे बी टीम. प्रदीप साठी जल साठी ते माझे सरपंच.